सनातन संस्थेच्या मार्फत जिल्हा हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे बेळगावमध्ये आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय अधिवेशनाची सुरुवात मुख्य अतिथी म्हणून ऍडव्होकेट अशोक पोतदार, ऋषिकेश गुर्जर, काशीनाथ प्रभू, ऍडव्होकेट मोहन माविनकट्टी यांच्या उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलनाने या जिल्हा हिंदू राष्ट्र अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित साधकांना मार्गदर्शन करतेवेळी मोहन माविनकट्टी म्हणाले की हिंदू म्हणजे काय हे समजून घेणे सध्या गरजेचे आहे. रजतम गुणांना बाजूला सरकून सत्वगुणांचे आचरण आणून समाजामध्ये हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे ही माहिती सध्या रुजवण्याची गरज आहे. हिंदू हा भाष्यपुरता सीमित नसून सनातन काळापासून हिंदू धर्म अबाधित आहे असे ते म्हणाले. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಭಾಷೆ ಯಾವುದು? ನಿಮ್ಮ ಭಾಷೆಯೇ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಸಾರಣೆ, ಅದೇ ನಿಮ್ಮ ಭಾಷೆ. ಇಲ್ಲಿ ಆಧ್ಯಾತ್ಮ ಅಂದ್ರೆ ಏನು? ಮರಾಠಿಗಳನ್ನು ನೋಡಲು ಕನ್ನಡ ಬೇಜಾರಾಗುವುದು, ಕಾಣಾಗಳನ್ನು ನೋಡಲು ಕೊಂಕಣಿಗರ ಬೇಜಾರಾಗುವುದು, ಇವರನ್ನು ನೋಡಲು ಮುಸ್ಲಿಂ ಬೇಜಾರಾಗುವುದು. ಇದು ಆಧ್ಯಾತ್ಮವೇ? ಇದು ಹಿಂದುತ್ವವೇ? ಹಿಂದುತ್ವ ಹೇಳುವುದು ಸನಾತನ ಧರ್ಮ ಬೇರೆ ಹೇಳುವುದು ಅದನ್ನು ಏನಂದ್ರೆ ಯಾವುದು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಭೂಮಿ ಆದ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ, ಯಾವುದು ಅತ್ಯಂತ ಪುರಾತನವಾದದ್ದು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ, ಯಾವುದು ನಿರಂತರವಾಗಿದೆಯೋ ಅದು ಹಿಂದೂ ಧರ್ಮ. ಕಾಲಕಾಲಕ್ಕೆ 108 ಜ್ಞಾನಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಮಹಾರಾಜರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ನಾವು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಳೋದು ಇತ್ತೀಚಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ಅವರನ್ನು ಯಾಕೆ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ನೆನೆಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಅವರು ಕನ್ನಡವಲ್ಲ, ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ಅವನು ಹಿಂದೂವೇ. या दोन दिवसाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर छत्रेवाडा येथे साधकांना हिंदू धर्माची माहिती देणारे फलक व डॉक्टर जयंत आठवले यांनी लिहिलेले सत्वगुणी विविध पुस्तके प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली होती. एवढेच नसून आवश्यकतेनुसार औषधी वनस्पतीचीही लागवड कशी करावी याचेही या ठिकाणी यावेळी स्टॉल्स मांडण्यात आले होते. दोन दिवसांमध्ये विविध विषयांवरती प्रवचन मार्गदर्शन साधकांना मिळणार आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.